नाही बाई, आता आमच्या जवळ नाही राहिलं, जाईनात का, पण आता होत पण त्याच्या साकळ्या बिकळ्या गेल्या तुटून जुन आहे, आता कुठं राहिले तारवाजून? तुम्हाला मग माळव ऐकायची मला नवर आहे, घ्यावं वय तारवाजून घ्यावा आणावं ऐकाया. होत पण आता ते तुटून गेलं, कुठं पडो गोंधळा तर कुठं नाही ना, आता कुठं बघू, जुनं होत. हा बघा बाय, नाही तर नवच आहे ना. आता तुम्ही माळव काय जाता म्हणल्या, काय बिन पैशाच आहेत वय आणायचं नवं कणकुनी, आता जर एकाय जायचं म्हणल्या. हा झाली सुरुवात, पण म्हणायचं यायचं दापाच देऊन उधार पाधार आणायचं, हाय तर म्हणायचं पण मला माळू आलं एक काय आपलं एकल्या देतो म्हणायचं पैसे यायचं नवं घेऊन. होत पण आता ती गेलं ना अजून तुटून गेल्या साकळ्या बिकळ्या, आता काय करू नसल्यावर, असल्यावर काय दिलं नसतं वय, पण आता नाही ती नाही राहिलं तुम्हाला एक काय सुद्धा नाही, साऱ्या साकळ्या तुटल्यात नाही जमायचं, त्याच्यामुळं नवच घ्या. बप्पू नाही आमच्या जवळ, तुमचं नवं घ्या तिकडं, आणि तुम्हाला देऊन बस, तुला नाही देऊ दे परवडतो बाय, तो खुशाल देऊन बसली. हा बप्पू आता माझ्या मवतीन तरी येईल का म्हणे, काही म्हातारी खुशाला असून दिलं नाही, आणि तो दिलं तो आख घर कधी येईना, पण विचारपूस करायचा ना मागचा मोरचा, जरा विचारून द्यायचं घरातल्या माणसाला, परस्पर दिलं मी नाही म्हणून सांगितलं तर मला लागत होतं म्हणून. आता मला काय स्वप्न पडलं का तुम्ही नाही म्हणून सांगितलंय? पण लागत होतं मला म्हणून, मी नाही म्हणून सांगितलं होतं, जुन्या साकळ्या झाल्या ते तुटून जाईल सार. आता बप्पू नीट वापरी त्यान का, काय करत असेल ते बरं, आता मात म्हातारे विचार म्हणून काय बाबा, ह्यांची म्हातारे द्याय ना सुद्धा, काय करू दिलं तुम्ही नाही म्हणले, मला काय करायची तुम्हाला नाही तरी, लोकांना काय दिवस नाही वाटत, आपलं सर घरात असं ठेवा वाटत नाही सर द्यावा लोकांना, काय उपयोग इतक्या दिवस नीट नीट कसा सर परपांच्या करून इथं गोदान ठेवलं, तुम्ही लगेच दियाला मोकळ्या झाल्या वाटोळा कराय, आपण आणखी त्यांची एखादी वस्तू काय झालं आपलं दिलं काय नाही, आणि कोण नाही देत सारी पायापुरती बघा, त्यात कोण राहत काय नव्हता द्यायला आणि घ्यायला मोकळं, काय दिलं ग कवा कोणी तुला, हा नसलं की सांगायचं, मी आणून पोहोच करायचं तुला स्वतः आपापलं, लोकांकडं कवा काय गेली कुणा ठो मागाय, मी ती बसाय उठाय जात असल तेवढी लोकांकडं, बाकीचं काय नाही कवा काय आणलं आपल्याच, आता होईन वाटळ आणि म्हातारा मला आता म्हणीन ना बाया, काय म्हातारी बाबा काय म्हातारी म्हणीन, यांची दिलं सुद्धा नाही असून द्याय ना, काय करू त्याला मग, पण मला तोंडाव पाडे ना, तू चांगली झाली आता म्हणीन बरं झालं बा, सुन दिलं मग मला कोणी चांगलंच म्हणाल, मी देत असे कोणी मागितले तुम्हाला सवयच नाही द्यायची, मी काय करू त्याला, नाही बरं केलं तुम्हाला कोणी बी काही नाकापाडा करून टाकला तुझ्या मनाजोगं जा, नाही तुम्हाला कोणी बी कधीच मला काय माहिती कधीच हा म्हणत नाही, तर काय हेच मला गरज नाही कोणाला द्यायची, आणि मी कोणाचं मागत नसते स्वतः घेत असते, तशी तुम्हाला गरज नाही दुसऱ्याची नाही का, नाही ना गरज काही नाही, सारी गरज संपली तुमची नाही का, तुम्हाला असली तरी तुमचं संपलं, आता मला गरज घेऊन पुढं मला मागच लागल लोकांना द्यावंच लागल, अगं तुला गरज आहे ना सगळ्याचा विचार करून द्यायची, विचारपूस कराय नको का अजिबात, हा तुम्ही सकाळ घेऊन येऊस तर तू देऊन बसली तवा काय सांगावं, एखादी म्हणते ना मात्र घेऊन द्यावा मग द्यावा घ्यावा, पुसावा निदान आपल्या घरात चौकशी करावा आहे नाही द्यायचं का नाही द्यायचं म्हणून, ते काय कधी मोकं चालू जाणं देत नाही, कधी बी वांगे टमाटे थोडंफार देतात भाजीला आपल्याला माहिती का, तुला खायला मिळलं म्हणजे तेवढं लय वाढ, तुम्ही दररोज नाही ते बी देतात ना काहीतरी आणून आपल्या, याचा विचार करावा माझा, मग दिलं तरी कशाला, त्यांनी मना दिला आणि खूप करा आपल्या, मला तो तोंडावर आणलं ना एवढा नका पटान संसार परपांच्या केला का, असं तुला वाटायला दिया घ्यायलाच केला, काही वस्तू झाली तर तू देते बिकार बघणार, आलं तर त्यांना चार चार पाच पाच लाडू देते, करावा का नाही घरात करावा ठेवा परस्परांना, त्यांना नाही काय तोंड बिन खायला काय झालं दिलं म्हणून,
अगो कसं दिया पर उठून एवढा देतात त्यात काय देवा दियाचा परमा नाही त्याला भेटत नाही म्हणून देते नाही मला काही नाही लागले त्याला द्यायला भेटत नाही म्हणून द्यायचं एवढा लागतं का द्यावा लागतो पाच बटा धर्म करावा लागतो पण एवढा नसतं बचकरी काय होतं तिला म्हणून उठायचं बचकरीच वाटायचं असं पाच बटाचा धर्म करतात लोक नाही अर्ध काढून बरं अगं ताटकच भरत एक योगास मांडला तरी हा एवढा लागत का सारी वस्तू लाडू मांडीती करजा मांडीती बिळ मांडीती दिती तरी काय काय तुम्ही करीत जा मला काय सांगत होता मग लेखा काय अश्विनी दे ग मग तुम्हीच द्यायचं उठून मला काय सांगत असत दी म्हणून अगं मग धर्म कराय सांगत मनुष्य आले दारात धर्म करा आपला देवा घ्यावा लागतो माझ्या हातात तेवढे देते तेवढे देते मी मला नाही सांगत तुम्ही बाकी एवढा लोक उधळायला तुम्हाला माहिती उधळायची उधळायची मला काय करायची उधळायचे तर उधळायचे तो फार बाय मला एडच केलं नको नकोच केलं बाय काय उपयोग नाही ठेवला नाव ठेवी त्यानं आता मला खुशाला असं तुला सांगाय गेले तर तुला सांगाय नाही म्हणल्या कोण नाव ठेवली काय ना ऐक माझ्याकडे कोण नाव ठेवली नाचित काम करून टाकलं बोलत असते माग बोलत असते कोणाकडे ताकद नसते बोलायची असं माग त्यानं सवय असते दुसऱ्याच्या उचापात्या करायची मग बरं आहे तुझ्या मनाजोगा झाला काय झालं नाही मनाजोगा काय करायचं करा तुम्हाला मग अगं तू तर करतेस तशी काय करावं तुला कवर सांगावं अगं दरच गोष्टीला तशीच करूची बाय तू मी काय नाही करीत बघ ऐक बाबा काय झालं बघ सांग तूच बघ काय म्हणते ती बघ अगोदर कारके ऐकाय राजे ना जिन भरतो कवा तुम्ही बांधत असत ते ऐकतच नाही ना करावं तारी काय मी नाही म्हणून सांगितलं वस्तो गण तिने मोठ्या पाला केला काय झालं आता बांधल काय झालं तुम्हाला विचार केला काय झालं बघ ना ती सांग तू सांग ना काय झालं ती काय सांगत आहो ते बापूने मी त्याला दिलं म्हणून लागत माझ्या संग बांधायला काय सांगा आणि मरा लागत होत म्हणून बापूला म्हणलं जुन आहे बापू नेऊ नका नाही आमचं साखाय तुटल्यात नाही म्हणून बापूला मी नाही म्हणून सांगितलं मला तोंडा आणते तिच्या मला जोगा झाला ना आता काय मिळत असं ते म्हणाल पडत नाही म्हणून सांगितलंय म्हणून तिला परत परत काय गरज द्यायची नाही चुकलं कशाला सगळं कोण बसून भांडत दिलं तर दिलं काय फरक पडणार एवढा तू तरी कमन माझा अपमान केला ना तुला माहित होत का तो नाही म्हणून सांगितलं म्हणून पण आपली वस्तू मला लागत होती म्हणून नेलं बप्पू साखर तुटाय झाल्यात नाही माझी मला लागत आहे म्हणलं पोरांनी साखळ्यात वाड्यात बप्पू नाही म्हणून सांगितलं तर तिने काय द्यावा बरं जाऊन द्या नको मांडत बसू आता येणार काय नाही कोणाला काही दिवस वाटत नाही बाकीचं काय नाही हिला गरजच नव्हती द्यायची बप्पूला कशाला द्यायची हिनी बरं हा तिने तर आपला मोठ्यापणा केला ती म्हातारं लेखूच काही कधीच काय वस्तू देत घेत नाही आणि तुम्हाला काय होतं दिलं बरं दिलं असं आता तिला माहित होतं का तिने विचारपूस करायचा ना द्यायचा कशाला दिलं बरं आधी परस्पर काय केलं तिने बप्पू निवडू काय केलं तुया बापूने कधीच वर हात नाही केला लई कुचकड आहे तुला आहे माहिती का दिला काही तर वर हात केला काही तर मग ते करताय ना मी थांबत मी नाही म्हणून सांगितलं ही लगेच देऊन बसते मोठ्या पाना डोंगात का काय गरज होती करायची कशाला बांधते आई तू तसलाच आहे तिचीच बाजू वडीत तुमच्यासाठी करून तुम्हाला उपयोग तिला माहितीये का काही कोण माणसं कसे काय कसे तिला कळत नाही मग विचारपूस करायचा बाबा कोण देऊ का घेऊ का नाही मग विचारपूस करा काय झालं विचारलं दिला तुला तरी विचारायचं तुझा तरी विचार करते का परत परत काय बारी होती तिला दिला असेल काय त्या बापूने म्हणून दिलं तिने लगेच काय काय तुला करते जाऊ दे काय काय खात काय बापू ते तुला टाक्या साखा तोडून जुना झाल्या होत मी नाही म्हणून सांगितलं तर दिदांगार माझ्या मोतीच नाही यायचं नाही म्हणले म्हणे दिलं तुला तुटलं बरं म्हणे तुटलं तुटलं तुला तरी काय करायचं आता मला मी काय करायचं आता माझं म्हणजे वांगी बटाटी विकायची म्हणलं कशा विकायची नवा आलो आपण जाऊ दे मरू दे कशा तक्त करीत असते एवढं तुला मी तिचीच बाजू वाढायची बाबा एवढं करून तुमच्यासाठी उपयोगच नाही काय आपण तू ना तक्तकत कर नको जाऊ रईत बाबा उद्यापासून नाही करायचं तू मी भांडत नको जाऊ तुमच्यामुळे मला घरी थांबूशी वाटत नाही हाऊस आली भांडायची त्यांच्या संग तुझी आईला सवय भांडायची आई सांग तुझ्या बाच्या बोलून सुद्धा शब्द देत नाही असतात काही काही अगोदर एवढं उलट बोलत तिला हा तुझे एवढी का तुझी सासू ते तिला कळा ना त्याचा काय करा रोज सांगून सांगून कटाळा तू द्यायची काय गरज होत तुला हा परत आईच्या नावाने खडे कोणती नाही तुझ्या मला कोणाची बाजू ओढू मग हा नाही आईची आई म्हणते तुझी वाढती तू म्हणते तिची वाढती मी करू काय
आईचीच वाडा तुमची आई मी काय माझं काय तू तिला काय बोलत असेल तूच काय बोलत असेल हा तोर पाटील ते बोलले ना काय गरज होती मराय बोलायची तुला काय गरज होती तोर पाटील बोलत असेल तुम्ही तोर पाटील बोलत असेल सांगतोय ना असं बाबा तुझ्या पद्धतीने जसं असं तसं करा आपली चालली बस ती बाबा काय काम करा करू काय करा तिकडे बसले मी तुला सांगतो तिच्या तोंडा लागत नाही जायचं नाही मग अशी कानात कापसं घालून बसते मी असे असे नाही तर कानच बंद कर तुला सांगतोय तिच्या तोंडा लागत नव्हतं नाही तर माय पॉईंट कोण नाही तू शांत बसायचं तुला सांगतोय आणि तिला मी सांगतो मी तू तिला कुठ का काय बोलायचं नाही काय आणि माघारी बोलायचं नाही तुझे काम तू करायचं तिला सांगतो मी बघ तुझे उद्योग दिसते रोजचे सण सकाळची आहे त्यांच्या राडा बस शांत आहे तू तिला काय नको म्हणतो शांत मला काय करायचं माझं दिवस उरला किती आज आई मध्ये मी देवाला हात जोडले पांढरांगा काय खरं नाही रे देवा इथला पांढरांगा नको नको केलं मला पांढरांगा घेऊन जा नको नकोच केलं ह्यांनी पांढरा